सुवासिक फुलांनी सजलेलं दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचं रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं पुणेकरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. मोगऱ्याच्या 50 लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब आणि चाफा यासारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण मुकुट, कान आणि पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचं रूप अधिकच मनोहारी दिसत होतं. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. 2 दिवसांपासून पुष्प सजावटीची तयारी तब्बल 250 महिला 100 पुरुष कारागीर करत होते. यंदाच्या पुष्प सजावटीमध्ये 3500 किलो गुलछडी, 800 किलो झेंडू, 120 किलो कण्हेर फुल, 1 लाख गुलाब, 70,000 चाफा, 100 कमळे, 1 लाख लिली, जाईजुई, जास्वंद यासह अनेक प्रकारची फुलं वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबिरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचं लेपण लावून कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचं भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आलं. सुनील दिगंबर रासने, उपाध्यक्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट. आज या ठिकाणी वासंतिक उटी म्हणजे या ऋतूमध्ये या गर्मीमध्ये देवाला गारवा वाटावा यासाठी चंदनाचा लेप आज या ठिकाणी लावला जातो आणि त्या चंदबाचा लेप लावताना भारतीय वारकरी मंडळ यांचं 2 तास या ठिकाणी भजन होतो. त्यानिमित्तानं मोगरा हा थंड असल्यामुळे संपूर्ण मंदिर जे आतली बाजू जी आहे ही संपूर्ण म्हणजे जवळजवळ 2000 किलो हा मोगरा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी देवाला शांत आणि संत एकदम वाटावं यासाठी हा मोगरा महोत्सव दरवर्षी या दिवशी आयोजित केले. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं 50 लाख मोगऱ्याचा पुष्पनैवेद्य गणरायाला दाखवण्यात आला. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.